जय भारत, मी राजेश, जागृती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. 25 डिसेंबर हा आपण धम्मभूमीचा कार्यक्रम दरवर्षी घेतला जातो, तर आता जवळ चालली 25 डिसेंबर. तर 25 डिसेंबरच्या अनुषंगाने समता सैनिक दल असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल, याच्या अनुषंगाने काय तयारी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 रोजी 25 डिसेंबर ह्या दिवशी भगवान गौतम बुद्धाची मूर्ती ही देऊरोडच्या विहारामध्ये, पूर्वी ते मंदिर होतं, आता ते विहार झालेलं आहे, विहारामध्ये बसवली. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण धर्मांतराच्या पूर्वी बाबासाहेबांनी भगवान गौतम बुद्धाची मूर्ती तिथे बसवलेली आहे. ती त्यांना रंगून येथे भेट दिली होती आणि ती मूर्ती तिथे बसवलेली आहे. आणि तेव्हापासून पुणे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील जनता त्या ऐतिहासिक दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन बाबासाहेबांना अभिवादन करून लाखोच्या संख्येनी 25 डिसेंबर रोजी अभिवादनासाठी जमत असते. हा संपूर्ण जो परिसर आहे हा कॅन्टोनमेंट आहे, मिलिटरीच्या ताब्यामध्ये आहे, आणि त्याच्यामुळे काही अडचणी तिथे नेहमीच तयार होत असतात. जागा आहे छोटी आणि अभिवादन करण्यासाठी येणारा समूह असतो तो लाखाच्या वरती असतो. आणि भारतीय बौद्ध महासभा, त्यांचे पदाधिकारी, समता सैनिक दल, बुद्धविहाराची ट्रस्टीचे सर्व ट्रस्टी व स्थानिक कार्यकर्ते नियोजन करतात, परंतु नियोजन तेवढ्या चांगल्या प्रमाणामध्ये होत नाही. हे गेल्या अनेक वर्षाचा इतिहास आहे. म्हणून मागच्या 8 डिसेंबरला मी स्वतः देऊरोड येथे आलो, ट्रस्टीची मीटिंग घेतली, देऊरोड ट्रस्टीची, भारतीय बौद्ध महासभा होती, समता सैनिक दलाचे जवान त्या मीटिंगला हजर होते, ज्या काही संघटना होत्या त्यांना देखील तिथे बोलवण्यात आलं होतं. 25 डिसेंबरला जो काही देऊरोडमध्ये ह्याचा स्टेज इकडे त्याचा स्टेज असे 4-5 स्टेज पडतात आणि प्रत्येकजण आपल्या स्टेजमधून आपलं भाषण सुरू असतं, बाबासाहेबांना अभिवादन करत असतो, त्याच्यामुळे एक प्रकारचा गोंधळ तयार होतो. 8 डिसेंबरच्या मीटिंगमध्ये असं ठरवण्यात आलं की एकच स्टेज असेल जो देऊरोड ट्रस्टी उभा करेल. जी काही सभा 25 डिसेंबरला सकाळी होणार आहे त्यामध्ये देऊरोडचे ट्रस्टी असतील, भारतीय बौद्ध महासभा असेल, समता सैनिक दल त्याच्यामध्ये इन्वॉल्व असेल, भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना या सर्व संघटनेचा सहभाग असेल, जेणेकरून लोकांसमोर आम्ही मेसेज देण्याचा प्रयत्न करतो आहे की हे जे काही दिवस आहेत हे काही ऐतिहासिक महत्त्व आहे. हे स्वतःची लीडरशिप दाखवण्यासाठी नाही, तर आपण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, त्या ऐतिहासिक दिवसाचं महत्त्व जपण्यासाठी, येणाऱ्या पिढीला मेसेज देण्यासाठी आपण जमत आहोत. ह्या ध्येयापासून कुठेतरी बाजूला जाताना काही संघटना दिसत आहेत, त्यांना हा आम्ही आदर्श घालून देण्याचा प्रयत्न करत आहोत. देऊरोड विहाराचा प्रश्न आहे. काही वाद होते त्याच्यामध्ये, परंतु माझ्या माहितीप्रमाणे ते वाद आता मिटलेले आहेत.
तशी चॅरिटी कमिशनरकडून कायदेशीर मान्यता देहू रोडच्या ट्रस्टींना मिळालेली आहे. त्यामुळे दुसरे कोणी क्लेम करत असतील, दुसरे कोणी दावा करत असतील, तो खोटा आहे. समाजाला फसवण्याचा कुठेतरी उद्योग हे करत आहेत. लोकांनी अशा लोकांच्या भरोशावरती राहू नये, त्यांच्यावरती विश्वास ठेवू नये. देहू रोडचे ट्रस्टी आणि भारतीय बौद्ध महासभा नैसर्गिकताच त्याच्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा इन्वॉल्ड आहे, कारण बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. बाबासाहेब स्वतः भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष होते, म्हणून नैसर्गिकदृष्ट्या भारतीय बौद्ध महासभेवरती जबाबदारी आलेली आहे. सर्व संघटनांना बरोबर घेऊन ज्या येतील त्यांना देहू रोड विहाराचा प्रश्न नवीन निर्मिती करण्याचा आमचा प्रयास येणाऱ्या काळामध्ये आहे. भव्य दिव्य साजेस असं बुद्ध विहार देहू रोडमध्ये आम्ही निर्माण करणार आहोत. सगळ्यांनी त्याला सपोर्ट द्यावा, भरघोस पाठिंबा द्यावा, हे मी ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना आवाहन करत आहे. गेल्या अनेक वर्षापासून 25 डिसेंबरला मी ह्या कार्यक्रमांसाठी उपस्थित असतो. जसं देहू रोड येथे ऐतिहासिक महत्त्व आहे, तसं 25 डिसेंबर संपूर्ण आंबेडकर चळवळीसाठी महत्त्वाचा दिवस आहे, की ह्याच दिवशी बाबासाहेबांनी मनुस्मृती महाड येथे जाईल आणि मनुस्मृती जाळून महिलांची गुलामगिरीमधून त्यांनी बाबासाहेबांनी सुटका करून घेतलेली आहे. त्या निमित्ताने अनेक वर्षापासून 25 डिसेंबर आम्ही महिला मुक्ती दिन देखील ह्याच दिवशी साजरा करतो. जर आपण जागृती न्यूजला प्रथमच पाहत असाल तर जागृती न्यूजला सबस्क्राईब करा, जेणेकरून मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळेल.